आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सगळे एकत्र एकाच जागी असतील तर सगळ्यांसाठीच बरं, नाही का? नेत्रा कुठे? कोण नेत्रा? माझी मुलगी नेत्रा. तुमची मुलगी नेत्रा? ती तुमची मुलगी कशी काय असेल? अहो, तुम्ही नेत्राला नाकिणीच्या रूपात पाहिल्यावर ही माझी मुलगी नाही असं म्हणून घाबरून पळाला. खर तर तुम्ही म्हणालात मला मुलगीच नाहीये. मग अचानक ही मुलगी कुठून आली? त्या दिवशी डोळ्यासमोर जे दिसलं ते सत्य मानून बसलो आम्ही आणि म्हणून तिथून पळून गेलो होतो. पण आज सत्य माहीत पडल्यावर पुन्हा इथे आलोय. बाळा. कोण आहे? मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. कोण आहात तुम्ही आणि काय बोलायचंय माझ्याशी? मी ना बाळा या शिवाच्या मंदिरात राहते. मी ना कधी कधी नेत्राला सुद्धा भेटते. म्हणजे नेत्रा तुम्हालाच भेटायला गेली होती? होय होय बाळा. हे बघा, नेत्रा बरोबरच नाही तर तिच्याशी संबंध असलेल्या कोणाशीच आमचा संबंध नाहीये, त्यामुळे तुमच्याशी बोलायची मला काही गरज नाही. बाळा एकच मिनिट थांब. माझ्याशी बोलण्याचीही गरज नाहीये, फक्त हे पत्र वाचून घे बाळा. काय हे? वाच ना बाळा, तुझ तुलाच समजेल. घे हे पत्र आणि वाच वाच. बाबा, मला माहिती आहे की तुमची मुलगी एक नागिण आहे, याचा स्वीकार करणं तुमच्यासाठी खूप कठीण आहे. मी तुमची अवस्था समजू शकते, म्हणूनच मला तुमच्याकडे येऊन तुम्हाला त्रास द्यायची इच्छा नाही आहे. पण एक गोष्ट मात्र खरी आहे, मी तुमच्याच पोटी जन्माला आलेली तुमची मुलगी आहे आणि कायमच तुमची मुलगी राहीन. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. कारण एक असुर आहे, तो नागमणी प्राप्त करून या सृष्टीला नष्ट करू पाहतोय आणि त्या नागमण्याला वाचवून करणला संपवून टाकण्यासाठीच त्या महादेव शिवशंभूंच्या आदेशानुसार जन्म घेतलेली नागिण आहे मी. आजची रात्र त्रिपुरा पौर्णिमेची रात्र आहे. आज रात्रीपर्यंत करणला संपवून टाकावं लागणार आहे. ही लढाई मी जिंकू तरी शकते किंवा हरू तरी शकते. कदाचित हीच माझी शेवटची रात्र असेल, म्हणून मी तुम्हाला हे पत्र लिहिलं आहे. शक्य झालं तर मला तुमच्या हृदयात थोडीशी जागा द्या. तुमच्यावर नेहमीच प्रेम करत राहणारी तुमची नेत्रा. ही कहाणी मागच्या 7 जन्मांपासून सुरू आहे बाळा. तुमची मुलगी असामान्य आहे. तिची निवड स्वयं या महादेवांनी शिवशंभूंनी केली आहे. तुम्हाला तुमच्या मुलीचा अभिमान असायला हवा, कारण ती स्वतःसाठी लढतच नाहीये. अहो, ती पूर्णतः मानवतेसाठी लढतीये. तो करण एक असुर आहे, तो या जगाला नष्ट करू पाहतोय. तो नागमणी त्याच्या हाती लागला ना तर काय होईल याची कल्पनाच करवत नाहीये. खरंच नेत्रा त्याला थांबवण्यासाठी ही लढाई लढतीये.
खरच खूप कठीण आहे. तिने खूप हिम्मत एकवटली आहे इतकं सगळं करूनही. नेत्रा या लढाईत जिंकेल की नाही कुणास ठाऊक, पण नेत्रा या जगाला नष्ट होऊ देणार नाही याची मला आशा आहे. मला जे बोलायचं होतं ते मी बोलले. आता नेत्राची तुम्ही कशी काळजी घेणार, आता तुम्ही काय निर्णय घेताय हे तुम्हीच जाणार. पूर्ण गोष्ट जाणून घेतल्यानंतर नेत्राबद्दलचा आमच्या मनातला अभिमान वाढला आहे. नेत्रा तुला कधीच जिंकू देणार नाही. माझ्या मुलीच्या या सत्कार्यात मी तिला मदत करणार आहे, कळलं? तरी मला वाटलंच तेव्हा तुम्ही तुमचा जीव वाचवायला पळून गेला असणार. मग आता जीव घालवायला परत आलात? जे जे कोणी नेत्राला मदत करतील त्यांच्यापैकी कोणीच जिवंत राहणार नाही. मग भलेही माझा जीव गेला तरी चालेल, माझ्या नेत्राला मी मदत करणारच. तुला कधीही नेत्रा जिंकू देणार नाही.